किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे व राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनावर निघालेल्या किसान लॉंग मार्चचे आज शहापुरात आगमन झाले. नाशिक वरून निघालेल्या या मोर्चामध्ये सुमारे 40,000 शेतकरी सहभागी झाले असून 12 तारखेला हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. दरम्यान ठाणे जिल्ह्यातून 1,000 शेतकरी या मोर्चात सहभागी झाल्याचे सिटूचे शहापूर तालुका अध्यक्ष कॉम्रेड विजय विशे यांनी लोकांशी बोलताना सांगितले. सहा मार्चला अखिल भारतीय किसान सभेनी नाशिकहून हा लॉंग मार्च सुरू केला. 12 मार्चला तो मुंबईला पोहोचेल आणि आत्ताच ऑलरेडी 30,000 जास्त शेतकरी इथे आहेत. 12 मार्चला ती संख्या याच्याबद्दल काही शंका नाही आणि आम्ही ठरवलंय मागण्या मान्य होईपर्यंत महाराष्ट्र विधानसभेला आम्ही बेमुदत घेराव घालणार असं आम्ही किसान सभेने ठरवलेलं. मुख्य मागण्या की गेल्या 2-3 वर्षामध्ये शेतकऱ्यांची एकही जे त्यांनी वादा केले कुठलंही पूर्ण केले नाही. कर्जमाफीचं संपूर्ण सरसकट कर्जमाफी हे त्यांचे शब्द होते. त्यांनी ज्या अटी आणि शर्ती आता घातलेल्या त्याच्यामुळे 10-15% शेतकऱ्यांना सुद्धा कर्जमाफी मिळणार नाही उघड गोष्ट आहे. दुसरी गोष्ट वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी 2006 साली पार्लमेंटने हा कायदा केला. त्याच्यामध्ये अनेक लढे होते यापूर्वी आम्ही केलेले लालगड्ड्यांनी आणि इतरांनी आणि त्याच्यानंतरसुद्धा 12 वर्ष आता झाली परंतु आदिवासींना जे कसत असलेल्या पिढ्यानपिढ्यांच्या जमिनी त्यांच्या नावे व्हायला पाहिजेत ते अजूनही करायला तयार नाही सरकार. हे दुसरं तिसरं स्वामीनाथन आयोग म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे 75,000 शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागल्या कर्जबाजारीपणामुळे आणि म्हणून त्यासाठी देशात 4 लाखाचा आकडा. डॉक्टर स्वामीनाथन जे राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष होते त्यांनी शिफारस अत्यंत चांगली केली होती की हे जर टाळायचं असेल तर मग आपल्याला उत्पादन खर्च अधिक 50% नफा असा हमी भाव प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक पिकाला दिला पाहिजे. असं जर केलं तर मग हे शेतकरी संकट एक काही प्रमाणात कमी होईल. परंतु ते मोदी साहेबांनी 2014 निवडणुकीमध्ये राणा भीमदवी थाटामध्ये 439 सभांमध्ये सांगितलं की आम्ही हे करणार आहोत किसानांसाठी. सगळं झालं. भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये आहे. अजूनही त्याची अंमलबजावणी झालेली नाही आणि ते खरं कारण आहे ज्यामुळे शेतकरी आत्महत्या करतात. त्याच्या व्यतिरिक्त इतर गोष्टी आहेत. महाराष्ट्रामध्ये बोंडअळीमुळे 12,000 कोटी रुपयाच्या उपाशीच्या पिकाचं नुकसान झालं विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये. गारपीटग्रस्तांमुळे प्रचंड तिथे नुकसान झालं. राज्य सरकारने कबूल केलं नागपूरच्या विधानसभा अधिवेशनामध्ये
की त्यांना 30,000-37,000 अशी नुकसान भरपाई हेक्टरी दिली जाईल अजून कोणालाही मिळालेली नाही. म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत. याशिवाय बुलेट ट्रेन ते आता काढतायत मुंबई ते अहमदाबाद. आता बुलेट ट्रेन कोणासाठी असणार आहे? तुम्ही आणि मी नाही जाऊ शकणार, इथले शेतकरी नाही जाऊ शकणार, जाणार कोण मूळ कुठे 5,000-5,000 रुपयाचं तिकीट देऊ शकणार आहे? पण त्या बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्रातून आणि गुजरातमधून शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर समृद्धी हायवे आहे, सुपर हायवे आहे, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून या अशा तऱ्हेच्या याला द्यायच्या. काही मोठमोठ्या भांडवलदारांसाठी सुद्धा जमिनी घेण्याचं चालले. या सगळ्या गोष्टीला आमचा विरोध आहे. शिवाय आणखी शेतकरी शेतमजुरांना पेन्शन मिळालं पाहिजे. त्याचबरोबर रेशनचा प्रश्न फार गंभीर आहे, लोकांना धान्य मिळत नाही, असे सगळे प्रश्न घेऊन आम्ही हात पाडलेला आहे. आणि 12 मार्चला आम्ही ठरवलेलं आहे की नेहमीप्रमाणे फक्त आझाद मैदानावर सभा होती आणि विसर्जित होतो असं होणार नाही. यावेळेला सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल, मागण्या मान्य कराव्या लागतील. या केवळ आमच्या मागण्या नाही आहेत, महाराष्ट्रातल्या समग्र शेतकरी समाजाच्या या मागण्या आहेत. आणि म्हणून या महिला फार मोठा पाठिंबा सगळीकडून मिळतो आहे. सरकारने शहाणपण दाखवावं, सरकारने संवेदनशील राहावं आणि बऱ्या बोलाने या सगळ्या मागण्या मान्य कराव्या असं आमचं त्यांना आव्हान आहे. जेव्हा तुम्ही नाशिक वरून हा मोर्चा घेऊन निघालात तेव्हा किती पाठिंबा मिळत होता आणि आता कसा पाठिंबा आहे आणि याची संख्या वाढलेली आहे का? हो, नाशिकमध्ये 25,000 होते, आता 30,000 वर आकडा गेलेला आहे. आणि अनेक संघटनांनी येऊन आम्हाला संपूर्ण पाठिंबा दिलेला आहे. नाशिकमध्येच शेतकरी कामगार पक्षाच्या माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील आल्या होत्या, स्वतः त्यांनी आपलं भाषण केलं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राजू देसले हे येऊन त्यांनी भाषण केलं पाठिंब्याचं. इतर अनेकांनी केलं. आता आम्हाला कुंभी प्रतिष्ठानचे लोक भेटले, अनेक संघटना येऊन आम्हाला तो पाठिंबा देत आहेत. आणि हे सातत्याने आम्ही जिथून जातो आहे गावकरीसुद्धा येत आहेत उत्स्फूर्तपणे, पाणी पाजत आहेत, फुलं देत आहेत. अशा पद्धतीने अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांचा पाठिंबा मिळवतच हा लॉंग मार्च पुढे जातो. आणि जर सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आमचं पुढचं पाऊल हेच असेल की 12 मार्चपासून सरकार जोपर्यंत त्याला शहाणपण येत नाही तोपर्यंत 50,000 शेतकरी हे मुंबईमध्येच ठाण मांडून बसून राहतील आणि मुंबई जाम करून ठेवतील. हेच उत्तर आहे, दुसरं काय उत्तर? कॅमेरामन विकास डोंगरे सह माझ्या मोर्चाला पाठिंबा देत आहे का? सिटू संघटनेचा ह्या मोर्चाला जाहीर पाठिंबा आहे. ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाची जी एक महत्त्वाची संघटना आहे. तर आमचा सर्वांचा सर्व कामगार वर्गाचा या संघटनेला जाहीर पाठिंबा आहे. यापुढे तुमचं नक्की ध्येय काय असणार आहे? ध्येय हे किसान सभेचे आपले जे वरिष्ठ नेते आहेत हे ठरवतील आणि त्यांचा आम्हाला पाठिंबा आहे त्यांचा मनोबद्दल. काय सांगाल तुम्ही या मोर्चाबद्दल? ते शेतकरी लॉंग मार्च आहे, शेतकऱ्यांच्या हमी शेतीमालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी झाली पाहिजे, कर्जमुक्ती झाली, जंगलच्या जमिनी शेतकरी कसत आहेत ते त्यांच्या नावावर झाल्या पाहिजेत, या प्रकारच्या मागण्या घेऊन आम्ही निघालो. 6 तारखेपासून आमचा लॉंग मार्च सुरू झाला आहे, 12 तारखेपर्यंत आम्ही सलग चालणार आहोत. दररोज 35 किलोमीटरचा प्रवास शेतकरी करत आहेत, उन्हा ताणाची पर्वा न करता शेतकरी मायमावल्या चालत आहेत. आणि सरकारला आम्ही सांगू इच्छितो की हा लॉंग मार्च ज्यावेळी विधानसभेच्या जवळ पोहोचेल त्यावेळी 12 तारखेला आम्ही घेराव करणार आहोत, मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत बसणार आहोत, सनदशील मार्गाने लढणार आहोत, मात्र विजय मिळवल्याशिवाय माघार नाही असा संकल्प किसान सभेने केला. कॅमेरामन विकास डोंगरेसह काजल दिनकर.